मिरजेत आयुक्त शुभम गुप्ता यांना बेघर बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. आस्था बेघर निवारा केंद्र येथे परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेकडून संसार उपयोगी साहित्य भेट. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा पवित्र सण मानला जातो. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका संचलित आस्था बेघर निवारा केंद्रामध्ये बेघर महिलांचं पुनर्वसन झाल्याने अनेक बहिणींना हक्काचं घर मिळालेलं आहे. आज या बहिणींनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. या बेघर बहिणींच्या मदतीला सदैव धावणारे परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर विनोद परमशेट्टी आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज रक्षाबंधन सणाची ओवाळणी म्हणून संसार उपयोगी साहित्य भेट म्हणून दिले. यावेळी परमशेट्टी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद परमशेट्टी, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, इचलकरंजी महापालिकेच्या उपायुक्त सहस्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते अयुब इनामदार आदी उपस्थित होते. या बेघर बहिणींच्या मदतीला आम्ही सगळे आहोत असे आश्वासन यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिलं आहे. आज रक्षाबंधनच्या सणानिमित्त एक सामाजिक बांधुळकी म्हणून आपला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका याच्या वतीने सुरेखाजी याच्या लीडरशिपच्या खाली आपण आस्था बेघर निवारा केंद्र चालवतो आणि बरेच वर्षापासून जवळजवळ 600 महिला इकडे आलेल्या आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 250 महिलांचे पुनर्वसन झालेलं आहे. आज आपण या निवारा केंद्रात यामुळे हा सण साजरा केलो सगळ्यांच्या सोबत, सगळे कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत, कारण आपल्याला असं वाटलं की प्रत्येकाने हा सण साजरा करण्याचा अवसर मिळाला पाहिजे आणि हे महिला ज्यांच्या भाऊ भगिनी नाही आहेत, जे एकटेच आहेत, त्यांचे भाऊ भगिनींनी आता आम्ही होणार आहोत आणि त्यानिमित्ताने आम्ही हा सण आकडे साजरा केलो. आणि आज मला येऊन खूप आनंद वाटला की इथे असे पण महिला इकडे आलेले आहेत ज्यांनी इकडे एकटे आले होते पण आता त्यांच्याही नवीन दाम्पत्य जीवन सुरू झालेलं आहे, त्याचे मुले बाळे पण झालेले आहेत आणि ती खूप चांगली बाब आहे. बरेच महिला इथे असे पण आहेत ज्यांना नवीन नोकरी प्राप्त झालेली आहे, ते इथून इथे आल्यानंतर इथून स्किल त्याचे अपग्रेडेशन होऊन त्यांना नोकरीही देण्यात आलेली आहे आणि ते चांगली पद्धतीने त्याच्या उपजीविका चालवत आहे. असेच प्रकारचे कार्यक्रम आणि कार्यपद्धती या निवारा केंद्रात राहणार अशी मला काळजी आहे. आणि परत एकदा हा निवारा केंद्राला माझी खूप खूप शुभेच्छा आणि महानगरपालिकेच्या वतीने कुठलाही सहकार्य लागेल तरी आम्ही नेहमी कटिबद्ध असणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.